विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांवरती भाजपची छाप बघायला मिळते। 152 मतदारसंघातील उमेदवार हे भाजपच्या चिन्हावरती लढणार आहेत। भाजपचेच असलेले तब्बल 26 नेते इतर पक्षांच्या चिन्हावरती लढणार आहेत। त्यामुळे चिन्ह कोणतेही असलं तरी चेहरा मात्र भाजपचाच असल्याचं स्पष्ट होतंय। विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा असलेले उमेदवार इतर पक्षांच्या चिन्हावर लढतायत। महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षांनीही भाजपच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे। शिवसेनेनं भाजपच्या तब्बल 11 नेत्यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारीसाठी भाजपचे 5 नेते आयात केले। शरद पवारांनीही भाजपचे 8 उमेदवार आयात करण्यासाठी पसंती दिली। तर भाजपसोबत संघर्ष करणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही भाजपच्या 2 नेत्यांना मशाल चिन्ह दिलं आहे। भाजपच्या कोणत्या नेत्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे यावर एक नजर टाकूया। मुरजी पटेल, शायना एनसी, अजित पिंगळे, निलेश राणे, राजेंद्र गावित, बळीराम शिरसकर, संजना जाधव, आनंद भरोसे, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, संतोष शेट्टी हे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढलाय। मला विश्वास आहे की जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचं पूर्ण युनिट आमच्या स्वतंत्र फॉर्म ज्यांनी भरले त्यांच्यासोबत बसू तर बऱ्यापैकी 99% ठिकाणी आम्हाला यश येईल। विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यासाठी अजित पवारांनीही भाजपकडून 5 उमेदवार आयात केले। राजकुमार बडोले, प्रताप चिखलीकर, संजय काका पाटील, निशिकांत पाटील आणि भरत गावित घड्या निशाणीवर लढणार आहेत। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणेच शरद पवारांनीही भाजप नेत्यांना उमेदवारी द्यायला पसंती दिली आहे। तर हर्षवर्धन पाटील, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, संदीप नाईक, बापू पठारे, समरजित घाटगे, चरण वाघमारे आणि दिलीप खोडके यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली आहे। कोकणात उमेदवार देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे। राजन तेली आणि बाळ माने हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। एकंदरीतच 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपनं जागा वाटपात 16 जागा कमी घेतल्या, पण त्याचवेळी भाजपनं त्यांचे 16 शिलेदार मित्रपक्षांच्या चिन्हावर उभे केले आहेत। तर महाविकास आघाडीनंही 10 मतदारसंघात भाजपमधून नेते आयात केले आहेत। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा चेहरा मोहरा भाजप आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रवी राजा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, थोड्याच वेळात भाजपात करणार प्रवेश, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर, बंडखोरांबाबत चर्चेची शक्यता, बंडखोरांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। आपला भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, रामदास कदम यांचं बहिणींना आवाहन, तर सगळ्या बहिणींनी यासाठी प्रयत्न करण्याची केली विनंती। जरांग यांची आज अंतरवालीत दलित आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत महत्वाची बैठक, मराठा मुस्लिम आणि दलितांचा समीकरण जुळणार का याकडे लक्ष। 2 तारखेला जरांगे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक संपन्न, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पूर्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घटनेमुळे खळबळ। छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त खवा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, 6 क्विंटल बनावट खव्याचं साहित्य जप्त।